नमस्कार, मी दीप्ती, स्वागत आहे आपल्या सर्वांचं दीप्ती हाऊस फिल्ममध्ये श्री स्वामी समर्थ। आज 12 आहे गुरुवार, तर मी निघालेली आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। आणि तिथे गेल्यानंतर मी श्री स्वामी समर्थ यांचं समाधी मंदिर, बाळाप्पा मठ, चोळाप्पा मठ आणि वटवृक्ष येथे सर्व ठिकाणी दर्शन घेऊन येणार आहे, आणि ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सोलापूर ते अक्कलकोट हे सुमारे 40 किलोमीटरचं अंतर आहे। आणि हे आहे वीर तपस्वी महाराजांचं मंदिर। येथे 108 शिवलिंग आहेत। तोही व्हिडिओ मी चॅनेलवरती लवकरच अपलोड करणार आहे, तोही व्हिडिओ नक्की पहा। आणि ह्याच रूटने असे पुढे गेल्यानंतर गाणगापूर आहे, तेथेही दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका पोहोचलेल्या आहेत। आणि दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पहा, रोडवरती खूप ट्रॅफिक झालेला आहे। आता आपण जवळच आलेलो आहेत अक्कलकोटच्या इथे। हे आहे अक्कलकोटमधील खंडोबा मंदिर। जेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला आले होते, तेव्हा प्रथम त्यांनी ह्या मंदिरामध्ये काही काळ वास्तव्य केला आणि नंतर ते चोळाप्पा महाराजांच्या घरी वास्तव्यास गेले। हे मंदिर छोटंसं आहे आणि याचं नूतनीकरण केलेलं आहे। अश्विन शुद्ध ललित पंचमी इ.स. 1857 नवरात्रीच्या काळात श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरामध्ये वास्तव्य केला, त्यामुळे या मंदिराला प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते। तुम्ही जेव्हा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी याल, तेव्हा येथेही नक्की भेट द्या। हे खंडोबा मंदिर अक्कलकोटच्या स्ट्रीट स्टँडच्या समोरच आहे। गाभाऱ्यामध्ये खंडोबाची मूर्ती आणि पादुका पुजलेल्या आहेत आणि एका बाजूला स्वामी समर्थांचा फोटो आणि काळ्या पाषाणातल्या कोरलेल्या पादुका येथे पुजलेल्या आहेत। स्वामींनी तब्बल 22 वर्षे अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि चोळाप्पा महाराजांच्या घरी समाधी घेतली। हा किल्ल्यासारखा दिसणारा अक्कलकोटमधील जुना वाडा आहे। आता मी श्री स्वामी समर्थ यांच्या वटवृक्ष मंदिराकडे पोहोचलो आहोत आणि दर्शनासाठी बघा, खूप मोठी रांग लागलेली आहे। दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे खूप भक्त आणि भाविक लांबलांबून श्री स्वामींच्या दर्शनासाठी येतात। मीही दरवर्षी येथे स्वामींच्या दर्शनासाठी येते आणि नेमकं दिवाळीच्या सुट्ट्या असतात तेव्हाच येथे येण्याचा योग येतो। मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या मंदिराचे दर्शन अनेक भक्तभाविकांपर्यंत पोहोचण्याचे भाग्य लाभले। मंदिराच्या आतमध्येही तेवढीच गर्दी आहे। हे आहे श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर। स्वामी ह्याच वटवृक्षाखाली बसून लोकांच्या भक्तांच्या समस्या सोडवत असत, आपल्या अनेक लीला ते भक्तांना दाखवत असत। स्वामींच्या सहवासाने पावन झालेल्या या वटवृक्षाला हात लावून दर्शन घेण्याचे सौभाग्य मला मिळाले। सध्या या वटवृक्षाच्या सभोवताली कंपाऊंड केलेले आहे, कारण खूप लोक येथे दर्शनासाठी गर्दी करतात आणि झाडाला हानी पोहोचू नये म्हणून त्यांनी असं केलेलं आहे। आणि ही बघा, खूप गर्दी आहे आणि थोडे थोडे लोक येथे लोखंडी गेटच्या आतमधून सोडत आहेत। हे बघा, माझ्या मागे एवढी लोक अजून आहेत। स्वामींच्या ह्या मंदिरात खूप शांत आणि प्रसन्न वाटतं। मी येथे वर्षातून एकदा तरी येतेच। मलाही स्वामींच्या भक्तीचे चांगले अनुभव आले आहेत। आपल्या आयुष्यात गुरूंचे मार्गदर्शन हे नक्कीच हवे, त्यामुळे माणूस एका चांगल्या आणि प्रगतीच्या दिशेने आयुष्याची वाटचाल करतो असं मला वाटतं। स्वामींच्या अनेक लीला आणि चमत्कार यांचा साक्षीदार हा वटवृक्ष आहे। ह्या वटवृक्षामुळे या मंदिराला श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर असे नाव पडले। मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला पलंग, गादी, उशी असे त्यांचे सामान ठेवलेले आहे। पूर्वी हे सर्व भक्तभाविकांसाठी खुले होते, म्हणजे प्रत्येकजण आतमध्ये जाऊन त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेत होते, पण सध्या वाढत्या गर्दीमुळे हे आता लोखंडी गेटने बंदिस्त करण्यात आलेले आहे। आपण बाहेरूनच याचे दर्शन घेऊ शकतो। मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर समोरच्या बाजूला भक्तभाविकांना बसण्यासाठी वरांड्यासारखा एक हॉल आहे। तेथे भक्तभाविक लोक स्वामी समर्थांचे नामस्मरण करतात, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे वाचन करतात। तेथे स्वामी समर्थांची एक उभी मूर्ती आणि फोटो आहे, तसेच एका बाजूला स्वामी समर्थ यांची बसलेलीही मूर्ती आहे। मंदिर परिसरामध्ये हजारो रुद्राक्ष वापरून
श्री स्वामी समर्थ यांची सुंदर रेखीव आणि भली मोठी अशी प्रतिमा बनवलेली आहे। मंदिराच्या बाहेर नारळ फोडला जातो आणि बाहेरच्याच बाजूला धूप अगरबत्ती कापूर वगैरे वाहिले जाते। श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर येथील गाभाऱ्यामध्ये स्वामींची ही चांदीची मूर्ती स्थापलेली आहे। दर्शन छान झालेलं आहे, गर्दी होती तरी पण छान दर्शन झालेलं आहे आणि आता मी स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरातून बाहेर पुढे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि ही बघा भली मोठी रांग भक्तभाविकांची लागलेली आहे आणि आता गर्दी तर वाढतच आहे। मंदिर परिसरातील ही भाविकांची रांग आहे। मंदिर परिसर हा आतून खूप छान सुशोभित केलेला आहे। मंदिर परिसरामध्ये आपल्याला कमळगठ्ठा माळ, तुळशी माळ, श्रीयंत्र, मेरुयंत्र तसेच स्वामींची छोटीशी मूर्ती वगैरे येथे मिळते। स्वामींचे नेहमीचे ब्रीदवाक्य जे आपल्याला संकटाच्या दुःखाच्या वेळेस धीर देतं, बळ देतं, आधार देतं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहिलेले नेमप्लेटसुद्धा येथे विकायला आहेत। तसेच स्वामींना बेसनचा लाडू खूप आवडायचा। मंदिरातून बाहेर पडताना असे अनेक प्रसादाचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत। मंदिराच्या बाहेर अगरबत्ती, धूप, कापूर असे अनेक पूजेचे साहित्य मिळते। तसेच फोटोला घालण्यासाठी हार ही वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात आणि नामस्मरण करण्यासाठी वेगवेगळ्या आपल्याला जपमाळ ही येथे उपलब्ध आहेत। श्री स्वामी समर्थांची छोटीशी पितळी मूर्ती ही येथे उपलब्ध आहे। तसेच शिवलिंग आणि गाय आणि वासरू असलेली कामधेनू मातेची मूर्ती ही येथे उपलब्ध आहे। स्वामींचे आवडते हिनाथ तरी येथे उपलब्ध आहे। मंदिर परिसरातून आम्ही बाहेर निघालो आणि ही बघा रस्त्यावरती खूप गर्दी आहे। आता आम्ही जवळच असलेल्या अन्नछत्राकडे प्रसाद घेण्यासाठी निघालो आहोत। आणि तिथे पण खूप मोठी रांग आहे, पण बघू थोडासा प्रसाद म्हणून घेऊन जाऊ पण चालेल। ही बघा रांग दिसत असेल तुम्हाला अन्न छत्रसाठी प्रसाद घेण्यासाठी खूप मोठी रांग लागते। अन्न छत्राच्या पुढच्या बाजूला बालोद्यान आहे। तेथे विविध प्रकारची पक्षी आणि प्राण्यांचे फायबरचे प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। तसेच पाण्याचे कारंजे आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे असे सुशोभित गार्डन आहे। तिथेही तुम्ही नक्की भेट द्या। आणि ही बघा खूप मोठी रांग अन्नछत्रासाठी लागलेली आहे। तिथे आम्ही काही भक्त लोकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही 2 तास झाले या रांगेमध्ये उभेच राहिलो आहोत, त्यामुळे आम्ही पुढे बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये
प्रसाद घेण्याचे ठरवले। तेथेही अन्नछत्र आहे। वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत येथूनच जवळ असलेल्या बाळाप्पा महाराजांच्या मठाकडे। याला गुरुमंदिरही म्हणतात। व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये बाळाप्पा महाराज मठाबद्दल माहिती तसेच त्यांची समाधी आणि स्वामींनी त्यांना प्रसाद म्हणून दिलेल्या वस्तूंबद्दल सांगणार आहे। त्यानंतर चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी घेतलेली समाधी याबद्दलही माहिती देणार आहे। तर पुढील व्हिडिओही नक्की पहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।